तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील आजच्या या शुभदिनी? सर, हे मैदान माझ्यासाठी खूप काही आहे. पहिली गोष्ट, लहानाचा मोठा याच मैदानात झालो, घरच्यांचा सगळ्यात जास्त मार याच मैदानात खाल्ला, आणि या स्टेजच्या मागे जी शाळा दिसते त्या शाळेत मी शाळा शिकलो, त्याच्यामुळे शाळेत कमीन मैदानात जास्त असायचो. परंतु अभ्यासात जेमतेम असणारा, परंतु या मैदानाशी एक वेगळं नातं होतं. म्हणजे या मैदानात आल्यानंतर, सकाळी आल्यानंतर संध्याकाळपर्यंत घरी जायचो. मी माझा रेकॉर्ड असेल 10-10 मॅच दिवसभर खेळून गेलो आहे, आणि मला तेही भाग्य लाभलं की चंदू आमच्याकडे 3 ओव्हर टाकल्या, आता बाजूचे सांगायचे आमच्याकडे 3 ओव्हर टाकायला आहे. म्हणजे अशाही पद्धतीच्या या मैदानातल्या खूप साऱ्या आठवणी माझ्या आहेत. आणि आज त्याच मैदानामध्ये एक समालोचक, म्हणजे मला वयाच्या 28-29 वर्षीपर्यंत माहीतच नव्हतं की मी कधी कॉमेंटेटर होईल. म्हणजे अपघाताने कॉमेंटेटर झालो, परंतु कॉमेंटेटर होताना माझ्या भटवाडीने, अख्ख्या मुंबईने आणि माझ्या सगळ्या क्रिकेटप्रेमी मित्रांनी मला जी साथ दिली त्याच्यामुळे कॉमेंटेटर होऊ शकलो. आणि खरोखर स्वप्न होतं की मुंबई ते दुबई प्रवास करू शकलो, आणि आज या पुरस्कारासाठी मी पात्र ठरू शकलो किंवा माझा निवड केली त्याबद्दल रणजित पिल्ले सरांचा मी आभारी असेल. आज आयुष्यातील खूप मोठा आनंद आहे, खूप मोठा आनंद गेल्या वर्षी माझ्या आयुष्यात आला आणि त्याच्यानंतर आनंदाच्या निश्चित बरसात व्हायला सुरुवात झाली असंही मी म्हणेल. परंतु क्रिकेटची जी सेवा प्रामाणिकपणे करतोय तीच प्रामाणिकपणे आयुष्यभर करत राहील. नकळत कुळत कदाचित चुकेलही मी, परंतु मला इतरांना, म्हणजे कोणतीही गोष्ट करायची चांगलीच करायची आहे, चांगल्या भावनेने करायची आहे. आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे जायला थोडासा वेळ लागेल, लागला तरी चालेल, परंतु मला प्रामाणिकपणे आणि सरळ रस्त्यानेच पुढे जायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, हे सत्कार आता झालेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत लगेच कुणाल दाते यांच्याकडे, जे पुढचा आपल्याला धावतं समालोचन ऐकवतील. धन्यवाद. धन्यवाद. अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाईम स्पोर्ट्स लिजेंड ट्रॉफीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या जवळचे मित्र, समालोचक मित्र चंद्रकांत शेटे यांना आज जीवन गौरव पुरस्कार श्री इलेव्हन आणि रणजितजी पिल्ले यांच्या माध्यमातून इथे देण्यात आला. ही आमच्यासाठी देखील खूप महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. याच ग्राउंडपासून आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते समालोचन करतात, अनेक स्पर्धा ते सातत्याने गाजवत आहेत, आणि त्याचबरोबर मॅच टाईम स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक व्यावसायिक म्हणून देखील आपल्या समोर ते आलेले आहेत. असे आमचे मित्र चंदू शेटे, त्यांचा सन्मान इथे झाला. आणि आता पंचांचा इशारा येतो एका धावेचा. ओव्हर नंबर 1 खेळ सध्या प्रगतीपथावर. व्ही लॉयन्स कटक ओडिशा वर्सेस ए आर रॉयल्स वॉरियर्स कांदिवलीच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय मी लॉयन्स कटक ओडिशा फोर्थ स्ट्रायकरने घेतलाय. चांगला बॉल इम्रोदचा. ओव्हर नंबर 1 खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धाव आहेत 10. अकरा धावा झाल्यात. तर पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा स्कोरबोर्डवर 11 धावा फलकावर लागल्यात. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अनिकेत सानप इथे करताना दिसेल. मागच्या सामन्यामध्ये कलाटणी दिली याच्या गोलंदाजीने, खास करून भूषणच्या विकेटने कलाटणी प्राप्त झाली त्या मॅचला. असा गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये फिरोजने षटक हाताळले होते, परंतु आता ऑप्शन म्हणून लगेच वापर केला कॅप्टनने अनिकेतचा, कारण अनिकेतने कोरड्या खेळपट्टीवर चांगले बॉल वळवलेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस पडलेला नाही आहे क्रीडांगणावर, त्याच्यामुळे या कोरड्या खेळपट्टीचा चांगला फायदा अनिकेत सानप उचलू शकतो. आणि ही सगळी रणनीती आहे, रणनीतीचा भाग आहे क्रिकेट म्हटल्यानंतर. मागच्या मॅचमध्ये रियाज चांगला खेळला, या मॅचमध्ये देखील अपेक्षा वाढल्यात त्याच्याकडून. आमिर दाफेदारच्या बरोबरीने खेळताना दिसेल रियाज. चांगला स्लॉक स्वीप, डीप मध्ये फिल्डर आहे आणि हा एक चांगला झेल फलंदाज बाद. आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर टीम द रेड डेव्हिल्स नोएडा रायगड संघ मालकाच्या
बिहाफ मध्ये हा सन्मान इथे केला जातोय निलेश परदेसी यांचा. थँक्यू सो मच, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. द रेड डेव्हिल्स नोएडा या रॉयल्स वॉरियर्स कांदिवलीचे संघ मालक, आपण देखील आपलाही सन्मान इथे केला जाईल. न्यू बॅटर अजित, तर पहिली विकेट इथे गमवली आहे. मागच्या मॅच मध्ये रियाजने अफलातून बॅटिंग केली होती, तो परतलाय. मागच्या मॅच मध्ये 31 केले होते, या मॅच मध्ये त्याला भोपळा फोडता आलेला नाहीये. न्यू बॅटर अजित आता मैदानामध्ये येईल आणि हीच खासियत राहिली आहे, बॉल चांगला वळवतो. स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता, डीप मध्ये एक चांगला झेल पकडला, स्क्वेअर लेगला आणि इथे विकेट प्राप्त केली आहे अनिकेत सानपने. फिरकीचा जादूगर आहे अनिकेत. चांगला फटका, बॅकफुटला जात असताना बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या अजितच्या बॅट मधून नक्कीच त्याची जीत झाली या बॉलवर. येतोय षटकार, पहिलाच बॉल, चांगलं टायमिंग. आणि मागे मागचे मॅच मध्ये आपण पाहिलं, ज्यावेळेला लेफ्टी बॅटर समोर आला त्यावेळेला थोडासा चाचपडला होता गोलंदाजीमध्ये अनिकेत, परंतु त्याच्याकडे असलेला तो रॉंग वन त्याच्याविषयी चर्चा होईल. त्याच बॉलने घात केला होता भूषण पाटीलचा, ती विकेट मिळवली, तिथून सामना जिंकला. परंतु अनिकेतच्या डोक्यात काहीतरी वेगळं नक्की सुरू असतं. फिरकीपटू, एक नामांकित फिरकीपटू अनिकेत, पुढचा बॉल घेऊन. हा बॉल जास्त बाहेर आहे, लेग स्टंपच्या जास्त बाहेर, अंपायरचा सिग्नल वाईड. हा दबाव आहे त्या षटकाराचा, तर कदाचित दिशा बदलून गोलंदाजी होईल लेफ्ट आर्म ओवर द विकेटने लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल अनिकेत, याच बॉलचा उल्लेख मी मगाशी करत होतो, परंतु हा वाईड बॉल आहे, अंपायर सिग्नल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल, टीमची धावसंख्या पुढे जाते. हा पहा बॉल थोडासा दुसऱ्या दिशेला वळवलाय, ही खास जिथे अनिकेत सानपची. आज बॉल घात करतो लेफ्टी बॅटरचा, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर तिथे कंप्लीट केली जाईल आणि सिंगल तिथे प्राप्त होते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 20 धावा 20. बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत सिंगल इथे मिळते. फलंदाज अमीर दाफेदारच्या खात्यामध्ये आता धावा झाल्यात 21 सिंगल नंतर. चार बॉलचा खेळ संपलाय, अनिकेत सानप लेफ्टी बॅटर एक षटकार मारलाय. अजितने पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलं होतं. ही चांगली गोलंदाजी आहे, चांगली लाईन, परत एक वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल आता या ओव्हरचा शिल्लक, टीमची धावसंख्या 21 21 धावा. मोठी धावसंख्या उभारावी लागेल या रॉयल्स वॉरियर्सला, तर या मॅचमध्ये वॉर करायचंय त्यांना. फुलर लेनचा बॉल, अंपायर कडे अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील. अनिकेत आणि फरदीन करत असताना शेवटी अंपायरचं डिसिजन नॉट आउट. फरदीन काझीने स्ट्रॉंग अपील केली, त्यानंतर अनिकेत आपण पाहतोय फरदीनच्या दिशेने पाहत राहून अपील करत होता आणि शेवटी ती पंचांनी अपील फेटाळली आहे. अनिकेत सानप हा फुलर लेनचा बॉल ज्याच्यावर ही अपील झाली. कुणाल आपसे दो मिनट चाहूँगा. दोस्तों, आज पर्दे के पीछे रहकर हमारे मित्र श्याम वागले, इनका भी मैं जिक्र करना चाहूँगा.
जिनको सड़क पर मैदान पर फ्लैट में मिलते ही लोग जाते हैं गले, वो है हमारे श्याम वागले। तो वागले जी बहुत बहुत शुक्रिया। और अगर अखिल भारतीय सिट्टी स्पर्धा हो तो सबसे तेज सिट्टी का अवार्ड जो जीत सकते हैं, क्रिकेट का एक ऐसा जिंदा दिल इंसान, द गॉड ऑफ फ्रेंडशिप श्याम वागले, वी आर थैंकफुल टू यू ब्रदर एंड कीप डूइंग नोबल कॉज एंड गुड वर्क इन योर लाइफ, थैंक यू सो मच। तो अब रजनी भाई का परिवार हमसे इजाज़त ले रहा है और मैं भाभी जी और पूरे परिवार को हमारी ओर से जय श्री कृष्ण, अच्छा करते रहें और आप आगे बढ़ते रहें, ऐसी हमारी ओर से शुभकामनाएं हैं। बहुत बहुत धन्यवाद। आइए चलेंगे अब सीधा कुणाल दाते जी के पास, धन्यवाद। बॅकफुटला जाऊन एक चांगला पुलचा फटका आणि हा एक कडक फटका आहे, चार धावा मिळतील या फटक्याबरोबरच टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आता 26 धावा। चांगली बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे, आल्या आल्या षटकार मारला होता अजितने, त्याच्या विरुद्ध अपीलही झाली आणि ती फेटाळली गेली आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय, चांगलं टायमिंग। आशिष मेहरूलवर दबाव बनवण्याचा प्रयत्न, अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना एअर रॉयल्स वॉरियर कांदिवली। फुलर लेनचा बॉल होता, बॅटचा थोडासा खाली लागतोय, रनआउटची संधी, बॉल हातातून निसटला तत्पूर्वी धाव मिळताना दिसणार नाही, एक डॉट बॉल। 26 लॉस ऑफ वन विकेट, 26 धाव आहेत। महत्वाचा सामना, जो संघ ही लढत जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल आणि सेमी फायनल ओमसाई बँड्रा टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल। संघ कोणता जिंकतोय या मॅच मध्ये, शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा हलकासा बाहेर, अंपायरचा सिग्नल, हा वाईड बॉल येईल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या 27-27, 27 धावा। फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला चांगलाच वळवलाय, लोअर फुल टॉस मध्ये परावर्तित करत असताना आणि तिथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक चौकार येतोय अजितच्या बॅट मधून। आता अजित कुठेतरी हावी होतोय गोलंदाजीवर, अजितच्या बॅट मधून फटके येत आहेत, या महत्वाच्या धाव आहेत ए आर रॉयल्स वॉरियर साठी। आणि आता वॉर सुरू झालाय, त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये जर राहायचं असेल, जिंकायचं असेल तर धावा कराव्या लागतील, कारण मागच्या मॅच मध्ये केतनने अर्धशतक नोंदवले, फरदीन चांगला खेळला, या टीमकडे श्रेयश आहे, या टीमकडे अश्रफ आहे, या टीमकडे चांगले खेळाडू आहेत, त्याच्यामुळे मला धावा कराव्या लागतील। टीमची धावसंख्या 31, 31 धावा। ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे। ओह चांगला फटका, टायमिंग पाहावं लागेल, बॉल जास्त हवेत गेलाय, उंच गेलाय आणि एक चांगला झेल तिथे टेपलाय फलंदाज अजित, बॅक टू द पॅव्हिलियन, चांगला झेल आकाश कडून। न्यू बॅटर सौरभ सिंग आता फलंदाजी करताना दिसेल आणि मागच्या मॅच मध्ये सौरभ सिंगने देखील चांगलेच हात उघडले होते, चांगला खेळला होता, सुरुवातीपासून आक्रमण केलं होतं आणि आता ही त्याची वेळ आहे बॅटिंगसाठी येणं, कारण तिसरं षटक, इथून पुढे 3 षटकं आहेत, धावा करायचे आहेत। आशिष मेहरूल ओव्हर नंबर 3 मध्ये, loss of 2 wicket, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल। सौरभसाठी चांगला बॉल, कमी गतीने हलकासा टाकलेला आणि अखेर ओव्हरची होते समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एआर रॉयल्स वॉरियर्स कांदिवलीची धावसंख्या स्कोरबोर्डवर 31, 2 फलंदाज बाद, 10.33 सरासरीने सध्या फलंदाजी सुरू आहे, 31 धावा फलकावर लागल्यात, 2 फलंदाज बाद झालेत, आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे। नेक्स्ट मॅचमध्ये ओमसाई बँड्रा संघ इन ॲक्शन असेल, सेमी फायनलची लढत आजच्या दिवसातला तो शेवटचा सामना, 6-6 ओव्हरच्या मॅचेस, अखिल बटवाळी स्पोर्ट्स क्लब, मॅच टाईम स्पोर्ट्स आयोजित लीजंड ट्रॉफी,
हे नववं पर्व 2014 मध्ये सुरुवात झालेली स्पर्धा, प्रत्येक वर्षी लिजेंडचा सन्मान, यावर्षी श्री इलेव्हन आणि रणजितजी पिल्ले यांच्या माध्यमातून दोन लिजेंडचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर समालोचक मित्र आमच्या जवळचे मित्र चंदू शेटे सर यांचाही सन्मान करण्यात आला आणि जीवन गौरव पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून इथे वितरित करण्यात आले. आजचा हा भव्य दिव्य सोहळा, आजचा दिवस प्रत्येकाच्या आठवणीत राहील, ज्या लिजेंडचा सन्मान झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व लिजेंड्स एकत्र आलेत, सर्व चेहरे आपल्याला पाहायला मिळालेत परत एक वेळा या क्रिकेटच्या पटलावर, या भटवाडीच्या क्रीडांगणावर. आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये परत एक वेळा अनिकेत सानप गोलंदाजी करताना दिसेल. ओव्हर नंबर 4, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चला थोडस फास्ट खेळा प्लीज, कारण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 4:26 झालेत. loss of 2 wickets. राईटी बॅटर आल्यानंतर बॉल चांगलाच वळवतो याच्या शंकाच नाहीये, आणि हातभर त्याच्यापेक्षा जास्त वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. पहिला बॉल बरोबर टप्प्यावर, जादुई गोलंदाज, जादुई मनगट त्याच्याकडे नक्की आहे. असा गोलंदाज डीएन नगर अंधेरीचा वारसा पुढे चालवतोय सानिकेत सानप. भरपूर चांगलं क्रिकेट खेळत आलाय. ओरपिच बॉल होता, ड्राईव्ह केला डीप मध्ये, फिल्डर आहे, प्रयत्न होता तिथे अशरफचा, परंतु शेवटी हुलकावणी दिली या बॉलने. चांगलं टायमिंग होतं सौरभचं आणि सौरभच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 36. प्रॉपर ऑन ड्राईव्ह, ताकद होती या फटक्यामध्ये, प्रयत्न चांगला केला होता तिथे स्टंटमॅनने, परंतु शेवटी त्याला अपयश आलंय. रेस जिंकलाय तो बॉल, 4 धावा मिळतात या चौकाराच्या मदतीने, टीमची धावसंख्या 36. 2 बॉलचा खेळ संपलाय. 10 व 10 जास्त सरासरी सातत्याने गाठण्याचा प्रयत्न या रॉयल्सचा राहिलाय. चांगला बॉल, हलकासा शॉट, थोडासा मागे खेचला, पहिलेच पवित्र्यामध्ये होता फलंदाज की ऑन साईडलाच खेळायचं हे ओळखलं आणि बीट झालाय, पूर्णपणे बीट या बॉलवर. डॉट बॉल येतोय, 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36, 36 धावा. पहिलं सत्र सध्या या मॅचचं तुमच्या समोर रंगत असताना, 6-6 ओव्हरच्या मॅचेस. परत एक वेळा शॉर्ट बॉल, आडव्या बॅटने खेळलाय, मागे चाललाय बॉल, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. फक्त सिंगल फिरोजने बॉल उचललाय, सिंगल नंतर टीमची धावसंख्या 37, 37. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. loss of 2 wickets. चौथ षटक सध्या मार्गस्थ, स्ट्रायकिंग इनला आमिर दाफेदार, सलामी वीर म्हणून तो मैदानामध्ये आला होता आणि त्याच्या विरुद्ध हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आज लिजेंड ट्रॉफीचं हे 9वं पर्व, 9व्या पर्वामध्ये पदार्पण करते ही स्पर्धा. 2014 ही स्पर्धा सुरू झाली होती. सर उमेश मांजरेकर आणि त्याचबरोबर शेखर पेडणेकर यांचा सन्मान करत असताना तिथून सुरुवात झालेली स्पर्धा आता 9व्या पर्वामध्ये पोहोचली आहे. बॉल हवेत आहे, फिल्डर विकेट कीपर फर्दीन येतोय, बॉल फिरतोय, फर्दीन फिरतोय आणि शेवटी एक चांगलं जजमेंट आणि एक चांगला झेल फलंदाज बाद होतोय सौरभ सिंग. न्यू बॅटर प्रणय कोळी आता फलंदाजीसाठी येईल. प्रणय देखील चांगली बॅटिंग करतो, माफ करा आमिर आउट झालाय ना की सौरभ सिंग, आमिरची विकेट इथे मिळवली. आमिर दाफेदार परतलाय आणि सौरभ अजूनही खेळतोय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलाय प्रणय कोळी, तो असेल स्ट्रायकिंग इंडला. सौरभ आहे नॉन स्ट्रायकिंग इंडला. गोलंदाजीसाठी अनिकेत सानप, 17 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये. लास्ट बॉल
चेस बेलचा क्विकर वन, वेगाने टाकलेला बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये, चांगले यष्टी रक्षण फरदीन काझीचं. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर चारचा खेळ संपला. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38, 3 फलंदाज बाद, 38 लॉस ऑफ 3 विकेट. इमरूज झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. सिंगल इथे नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का हे पाहायचं आहे. केतन भरपूर वेगाने गेलाय. केतन बॅटिंग करतो, केतन विकेट किपिंग करतो, केतन तेवढीच चांगली फिल्डिंग करतो. केतन सम्राट आहे, बाईक सैनी केतन सम्राट आहे. मी म्हणेन फलंदाजीमध्ये देखील. बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच दिलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आला आणि तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नजमुल मंडल देते होता आय थिंक, आणि तोपर्यंत फक्त एकच धाव या फटक्यावरही मिळेल या रॉयल्सला. आता धाव संख्या वाढवावी लागेल कारण हा महत्वपूर्ण सामना आहे त्यांच्यासाठी. धावा करावे लागतील. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 40. रोज बॉल हवेत. विकेट किपर नाही तर आता फरदीनने परत कॉल केला आणि फरदीन परत फिरला. परत एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. हा ऍक्शन रिप्ले. कटरचा चांगला वापर. डोकं स्थिर नव्हतं, डोकं वर गेलं. हा स्ट्रोक खेळत असताना बॅट थोडीशी उशिराने आली बॉलवर आणि त्याचमुळे टॉप एज घेतला. फरदीन काझी परत एक वेळा बॉलच्या भोवती फिरताना दिसला. जसा भाऊरा फिरतो फरदीनने त्यानंतर जजमेंट दाखवला आणि बरोबर झेल टिपला. मागे जात असताना झेल टिपणं एवढं सोपं काम नाही आहे पण फरदीनने ते अगदी सहज आणि सोपं करून दाखवले. न्यू बॅटर आशिष कनोजिया. ओव्हर नंबर 5 खेळ प्रगतीपथावर. न्यू बॅटर आशिष कनोजिया. धावा झाले 40-40 लॉस ऑफ 4. आशिषने देखील एक चांगला फटका सजवला. डीप मध्ये स्वीपर कव्हर. आता मात्र थोडासा फंबल होतोय. बॉल जाईल बाउंड्रीलाइनच्या बाहेर. 4 मिळतील. चौकार आलाय आशिष कनोजियाच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 44-44. या धावा महत्वाच्या आहेत. आल्या पाहिजेत. ते कशाही येऊ, मिस बिल्डिंगद्वारे होत, बॅटमधून चांगल्या फटक्याद्वारे होत, ते आता येत आहेत. थोडासा फंबल झाला तिथे. क्षेत्रक्षक त्याचा फायदा होतो आशिष कनोजियाला. टीमची धावसंख्या 44 लॉस ऑफ 4 विकेट. आकड्यांचा खेळ. 4 नंबरच सगळे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. 4-4-4-4 4.4. बॅटर देखील खेळतोय 4 वर आशिष. चांगला बॉल. धन्यवाद चंद्रकांतजी शिंदे, अमित गोलतकर, अजितजी पुत्रन, हे सर्व लिजंड खेळाडू एकाच व्यासपीठावर आज आपल्याला पाहायला मिळाले. श्याम वागळे हे देखील इथे उपस्थित होते. आणि आता शेवटचा बॉल फेस करेल आशिष. शेवटच्या बॉलवर बॅटची कडा. एक धाव मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 सरासरीने धावा केल्यात ए आर रॉयल्स वॉरियर्सच्या. 45 धावा, 4 फलंदाज बाद आणि आता शेवटचं षटक टाकण्याची तयारी होईल. कदाचित मला वाटते फिरोजकडे ते जातील की आणखीन काही पर्याय ते वापरले जातील हे पाहूया.
पहिला बॉल, फिरोजची सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील चांगला दबाव बनवला होता फिरोजवर चॅम्प इलेव्हनने, परंतु या मॅचची सुरुवात आता पहिल्या वाईट बॉलने त्याने केली आहे. टीमची धावसंख्या 46, अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 60 वर करावे लागतील. हा बॉल थोडासा कमी गतीने फिरवण्याचा प्रयत्न बीट केलं फलंदाजाला, नेट डॉट बॉल. फिरोजला हेच करायचं आहे, कोरडी खेळपट्टी, त्याच्यावर बॉल थोडासा फिरतो. अनिकेतने देखील दाखवलं, ज्यावेळेला गती कमी केली जाते त्यावेळेला बॉल चांगला फिरलाय आणि या खेळाडूंकडे क्षमता आहे बॉल फिरवण्याची, वेगाने टाकू शकतो. याच गोष्टीचा उल्लेख मी करतोय, परत एक वेळा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होईल रन आउट. आता आउट झालाय प्रणय. न्यू बॅटर वसीम, फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. धावा झाले 46. याच्यानंतर ओमसाई बँड्रा हा संघ खेळताना दिसेल सेमी फायनल मध्ये. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो ओमसाई बँड्राच्या विरुद्ध लास्ट मॅच मध्ये दोन हात करेल. वेगवान बॉल, मागचे दोन बॉल थोडेसे कमी गतीने टाकले, हा बॉल थोडासा वेगाने टाकला. त्याला माहिती आहे कनोजियाची स्ट्रेंथ काय, कनोजिया फिरलेले बॉल चांगले खेळू शकतो. त्याच्या विरुद्ध आक्रमण थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश आलंय गोलंदाजीमध्ये. फिरोजला डॉट बॉल, आता त्याच्याकडून पहिला वाईट बॉल, नंतर चांगलं कमबॅक आणि आता फिरवलेला बॉल कनोजियाने पाठवलाय दे घुमा के बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने आता अर्धशतक पूर्ण झालंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52. जसा बॉल फिरला तसाच बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर विथ द स्पिन. 6 धावांसाठी आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर धाव आहेत 52-52. चार बॉलचा खेळ संपलाय. हा बॉल सोडून दिलाय, अंपायरचा इशारा वाईड असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 53. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे एखादा षटकार आला तर 60 लक्ष नक्कीच फायटिंग स्कोर निर्माण होईल, तेच करायचंय आशिष कनोजियाला. संध्याकाळच्या 17 प्रेक्षकांची गर्दी, दर्दी प्रेक्षक आपलं स्वागत. आणि आणखीन एक धमाका, हा बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्रीच्या बाहेर, आणखीन एक षटकार आशिष कनोजियाच्या बॅट मधून. ये दिल मांगे मोर, टीम रन्स मागे मोर, असंच म्हणावं लागेल. आणि या षटकाराच्या मदतीने 59 झाल्यात. आता शेवटचा बॉल, आता इथे तीच अपेक्षा असेल, एखादा 4 किंवा 6, मग धावा 65 आसपास, जिथे 60 चर्चा होती त्या तर होत झालेल्याच आहेत ऑलमोस्ट, कारण कंपल्सरी टार्गेट चेस आहे. या स्पर्धेमध्ये 59 झाल्यात आतापर्यंत धावसंख्या AR रॉयल्सची. आणि इथे जर बॅटर आशिष कनोजियाने एखादा षटकार किंवा चौकार मारला तर मॅचमध्ये AR रॉयल्स नक्की राहील सेकंड इनिंगमध्ये देखील. संघर्ष करण्यासाठी तेवढी धावसंख्या ते उभारताना दिसतील. लास्ट बॉल या इनिंगमधला, शेवटचा बॉल फेस करेल आशिष कनोजिया. या बॉलवर मोठा फटका पाहिजे या टीमला. वेगाने टाकलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर येत आहेत डीप मधून. आता कोणती चूक होणार नाही, आशिष कनोजिया लास्ट बॉलवर आउट. धावा झाल्यात 59 आणि 60 धावांचं लक्ष या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. 62 विन. वी लॉयन्स कटक ओडिशा फोर स्ट्रायकर या टीमच्या समोर टार्गेट सेट झालंय. 59 धावा झाल्यात, 60 धावांचं लक्ष आहे. आणि दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला वी लॉयन्स कटक ओडिशा संघ फलंदाजीसाठी उतरेल, केतनचा खेळ कसा होईल, फरदीन कसा खेळेल, या धावा चेस होतील की टीम AR रॉयल्स सेमीफायनलमध्ये खेळेल, याची कहाणी तुमच्या समोर घेऊन येत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
आत्ताच आपल्यामध्ये अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाईम स्पोर्ट्स लेजंड ट्रॉफीमध्ये विजूबाई तळेकर, म्हणजे विजूबाई म्हटलं की दिल में रह जाए याद और होटो पे रह जाए स्वाद, केटरिंगचा बादशाह, मोगलाई असो, कोकणी असो, मालवणी असो, सातारचा असो, कुठलाही फ्लेवर पाहिजे तुम्हाला विजयभाऊ देतात स्वतः. वन ऑन वन त्यांचा संघ आज 28-30 वर्ष काम करतो आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. संजय सावंत म्हणजेच लोबो, श्री इलेव्हनचे जितूबाई बरोबर त्यांचा एक घनिष्ठ संबंध, आणि लोबो अंपायरिंगच्या क्षेत्रात सध्या काम करत आहे, परंतु श्री इलेव्हनचा मॅनेजर म्हणून लोबोने सुद्धा साईड बनवल्या. चंद्राने साईड बनवली, लॉयडने बनवली, तशी आमच्या लोबोने पण बनवली आणि जिंकून दाखवलं, करून दाखवलं, तर करून दाखवलं असा आमचा मराठमोळा मित्र संजय सावंत. आणि लोबोने चंदूला आपल्या टीममध्ये खेळवलं म्हणजे मोठी गोष्ट आहे चंदूसाठी आणि लोबो दोघांसाठी. तर अभिनंदन संजय सावंत, विजू तळेकर, आमचे घाटगे मित्र हे सुद्धा इथे आहेत, प्रशांतजी भोसले, डॅशिंग पर्सनॅलिटी, आपलं स्वागत आहे. तर संघपालक म्हणून ए आर रॉयल वॉरियर्स यांचे संघपालकाच्या वतीने आमचे मित्र घाटगे यांना आपण एक फेटा देत आहोत. असल आमचा मराठमोळा घाटगे, कधी बसस्टॉपवर, कधी टॅक्सीमध्ये, कधी रिक्षामध्ये भेट होत असते आमची. आणि ए आर रॉयल वॉरियर्स, नक्की तुम्ही रॉयल दिसत आहेत घाटगे, अभिनंदन तुमचं. लवकरच बोरिवलीमध्ये आपण चहा पाण्यासाठी भेटू, पण खूप खूप धन्यवाद. लेजंड ट्रॉफीचा फेटा तुमची शान वाढवतो आहे, आमची शान वाढवतो आहे, आणि असेच तुम्ही प्रगती करत राहा अशा लक्ष लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. शुभ संध्या दोस्तों. अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित मैच टाइम स्पोर्ट्स लेजेंड ट्रॉफी 2024 में आपका स्वागत. हम आभारी है मैच टाइम स्पोर्ट्स, चंद्रकांत शेटे, 7070 स्पोर्ट्स, तारीफ जी सैयद, सेवन स्टार डिजिटल, चिकन लेग पीस, उल्लास मामा कामते, सारा स्मैशर्स, धनंजय तोंडवलकर, भटवाड़ी साई दर्शन, गुरुभाऊ सामंत, लिटिल वंडर्स क्रिकेट क्लब, चंद्रकांत शेटे, वैभव सावंत, त्याचप्रमाणे भावेश शेलार, निमेश रेडकर आणि धनंजय तोंडवलकर, भटवाडी अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, सन आई ग्रुप, ABSC, दीपकदादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली, महेंद्रजी म्हात्रे, ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे भोसले पॅन्थर्स, कुमार रिहान, प्रशांत भोसले, म्हात्रेंचा महाराजा सदैव आपल्या पाठीशी उभा, प्रशांतजी म्हात्रे, HB स्पोर्ट्स अँड फिटनेस यांनी कॅप स्पॉन्सर केल्या आहेत. त्याचप्रमाणे जर बघितलं तर आम्ही आभारी आहोत पार्थ स्पोर्ट्सचे, आम्ही आभारी आहोत हेमंतजी बनियाल, उल्हासमामा कामथे, गुरुबाई सामंत, अमर परुळेकरजी, विकीभाऊ पारखे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे, भटवाडीचे भाग्य विधाते, तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी खूप प्रेम आहे असे दीपकबाबा हांडे म्हणजे साईभक्त दीपकबाबा यांचासुद्धा खूप खूप धन्यवाद. आज का सातवां मुकाबला आमचे डोंगरीचे मित्र भूषण यांचं सुद्धा स्वागत आहे, खारचे मित्र नरेश शर्मा यांचं स्वागत आहे. आज का दिन ये वाकई में मुंबई शहर की तारीख में याद रखा जाएगा. आज दो ऐसे खिलाड़ियों को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दिया गया जिसके वजह से अवार्ड का सम्मान और अवार्ड की इज्जत बढ़ गई. ऐसे स्वर्गीय रजनी सोमाबाई पटेल और उदय पुंडलिक नाबर, 50,000 रुपए की इनामी राशि, और हमारे कमेंटेटर मित्र, मतलब सोने पे सुहागा तब हुआ जब चंद्रकांत शेटे, इनको भी आज 50,000 रुपए की इनामी राशि और जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया. या बाबा आपलं स्वागत आहे. आत्ताच आपला उल्लेख आम्ही करत होतो, फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे आणि स्मरण करावे साईंचे,
आणि साई भक्त दीपक बाबा हांडे आपलं स्वागत आहे. श्रद्धा आणि सबुरी पहिला ओव्हर करणे गेले. अरे अमय बॅटर आहे. केतन मात्रे नॉन स्ट्रायकर एंड पर फरदीन काझी. ये मॅच आहे 6 ओव्हर्स का और टार्गेट आहे 60. Thirty-six balls, 60 to win. AR Royal Warriors bowling. V-Lions Katak Odisha batting. Nay over ki pahli gend aur ye zannadedar. Jahan ruka tha Ketan wahi se shuru hota hua Ketan. Ketan tanadan run banna raha hai danadan. Pahli ball par 6. Hand eye coordination, balle ka follow through, paini nazar, body balance, economy of movement. जो भी कह लीजिए. केतन लाजवाब 6 रन. 54 की जरूरत है. इस बार थोड़ी तेज बॉल थी, काटना चाहते थे स्क्वायर कट के रूप में, लेकिन एक रन बाई का अंपायर रोशन खापने इनके द्वारा. रोशन खापने, वैभव सावंती हमारे दो अंपायर्स हैं. थर्ड अंपायर कल्याणी घोरपड़े, स्कोरिंग प्राजक्ता देसाई और भावेश शेलार. कमेंट्री की शोभा बड़ाई सागर मोरे और मेरे छोटे भाई काबिल दोस्त कुणाल जी दाते. हाल ही में चतुर्भुज हुए हैं कुणाल भाई, आपको भी शुभकामनाएं. फरदीन काजी और केतन ने पहले मैच में बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी. ओ यहां पर क्लीन बोल्ड ड्रीम बॉल. काजी का डिफेंस तोड़ते हुए यहां पर हमें. व्हाट अ बॉल. जाफा शायद हल्का सा इनसाइड एज भी था. फरदीन नॉट हैप्पी विद हिमसेल्फ, उन्हें पता है गलतियां कहां हुई. लेकिन एआर रॉयल वॉरियर्स को मिलता हुआ ये पहला रॉयल विकेट. लेकिन अब देखना होगा कौन आएगा मैदान में. नए बैटर के रूप में आप देखने जा रहे हैं अब अशरफ खान. क्या उनको मौका मिलेगा. लाला अशरफ खान द स्टंट मैन ऑफ बॉलीवुड फ्रॉम मुंबई. कई फिल्मों में आपने उनकी एक्टिंग देखी होगी. पानीपत कहिए बेबी करके अक्षय कुमार की एक फिल्म आई थी जिसमें अंडरग्राउंड पार्किंग में पिज़्ज़ा लेके वो येलो टी शर्ट में खड़े होते हैं. और तभी मैंने सोचा था अशरफ भाई किसी दिन मिलेंगे तो बोलूँगा अशरफ भाई कभी तो पिज़्ज़ा खिलाओ. तो अशरफ भाई ने बोला है जल्दी मिलते हैं इंशाल्लाह, पिज़्ज़ा खिलाएंगे आपको मीरा रोड में. स्कोर 7 for 1. हमारे बीच दोस्तों एक और तारिक सास खिलाड़ी चेतन चाचा, इनका हार्दिक का स्वागत है. स्वर्गीय राज कपूर मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट के मैन ऑफ द सीरीज, पहला जो लाख का टूर्नामेंट हुआ और तब उनको मैन ऑफ द सीरीज का जो इनाम मिला उन्होंने बोला कि यार ये टीम में बांट दो, मेरे अकेले के लिए नहीं है. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर्स, बेस्ट कोच. और राखी दीदी का जो टूर्नामेंट हर साल होता है राष्ट्रवादी चषक, उसके आयोजक चेतन चाचा वी वेलकम यू. पंतनगर का क्रिकेट जिंदा रखने वाला चेतन चाचा हमारे बीच आ चुका है. वेलकम चाचा. राइसिंग डिलीवरी, क्या बॉल है. हमारे बीच हार्दिक दवे साहब उपस्थित है, आज उनका जन्मदिन है. हार्दिक भाई अपने जन्मदिवस की हार्दिक शुभेच्छा. भूदेव आपनु स्वागत छे. स्कोर 7 for 1, टारगेट इज 60. अशरफ खान अभी अभी आए हैं, पहली बॉल डॉट बॉल रही उनके लिए सरप्राइज थी. अभी अशरफ है. अभी मैं मौन हूं, वक्त आने पर बताऊंगा मैं कौन हूं. अशरफ खान यहां पर अब स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है. वी लायंस ओडिशा, प्रांतिक परिदा साहब की टीम है, कटक से ताल्लुक रखते हैं.
भारत के हर राज्य की विशेषता है। ओडिशा में मिनरल्स बड़ी मात्रा में पाए जाते हैं। और ये अशरफ का शॉट हाई एंड हैंडसम ठोक डाला, व्हाट अ शॉट, बिल्कुल बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए यहां पर ताकत भी नजाकत भी चाहत भी राहत भी आफत भी है अशरफ। एक ओवर 15 रन एक विकेट, अशरफ खान 3 बॉल 8, केतन मात्रे 2 बॉल 6, अमय 1 ओवर 14 रन 1 विकेट। मैं फिर भी अमय को यहां पर 10 में से 10 मार्क देना चाहूंगा क्योंकि पहला ओवर है, रबर बॉल है, उन्होंने फरदीन काजी का जो विकेट लिया। स्कोर 15 for 1, 45 टू विन इन रिमेनिंग 5 ओवर्स, बराबर है। रिक्वायर्ड रन रेट 9 का। केतन मात्रे जिन्होंने आज अर्धशतक जमाया, 18 बॉल में 50 रन बनाए और उनकी उस पारी को लोग कई सालों तक याद रखेंगे। दत्ताजी साळवी क्रीडांगण बटवाड़ी, वाड़ियों की वाड़ी, मुंबई में है ताड़वाड़ी, अंजीरवाड़ी, पोपलवाड़ी, खेतवाड़ी, खोताजी वाड़ी, लेकिन वाड़ियों की वाड़ी है भटवाड़ी। जे काही खेळाडू नेटच्या आतमध्ये सराव करतायत त्यांनी प्लीज बाहेर या, नेटच्या आतमध्ये सराव करायचं नाहीये प्लीज। हां धन्यवाद बाळगोपाळ मित्र, नया ओवर लेकर आ रहे आशीष कनौजिया। कनौजिया ने बल्लेबाजी में बहुत अच्छा प्रदर्शन दिखाया आज। बहुत ही उम्दा बैटिंग केतन मात्रे की। केतन मात्रे के बल्ले में हमेशा रनों की भूख नजर आई, ये बहुत जरूरी होता है। विनिंग शुड बी अ हैबिट। ये खिलाड़ी जब एक बार लय में आ जाता है ना, तो मान लो कोई वायलिन वादक के हाथ में एक बार आप बो दे दो और बो वायलिन के ऊपर जब वो बजाता है तो जो संगीत सुनने मिलता है, केतन मात्रे के हाथ में बल्ला ये वायलिन के बो से कम नहीं है। उसे पता है सांस कौन सा छेड़ना है, मौसीकी क्या है और मुझे उसके ऊपर क्या तर्ज बनानी है। 17 पे 1 इस बार एक्स्ट्रा कवर की और 1 रन आमिर दाफेदार वहां पर क्षेत्ररक्षक रहे थे। स्कोर हुआ है 18, अभी भी 42 रनों की जरूरत है। इस मैच की विजेता टीम आज का 8वां और अंतिम मुकाबला खेलेगी, ओम साई बैंड्रा के सामने उनका मुकाबला रहेगा एंड दैट विल बी अ सेमीफाइनल मैच, बिग मैच। 2,02,222 रुपए इनाम है। कनौजिया को इस बार देखिए दूर दराज तक, ओ माय गॉड, ये 30 नहीं 40 है भाई। मैं मारता कम घसीटता ज्यादा हूं और ऐसा घसीटता हूं कि घसीटाराम हलवाई भी शर्मा जाए। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर 1। अशरफ खान जबकि रॉयल वॉरियर्स के लिए कई साल खेल चुके हैं, इस बात को भूलना नहीं होगा। एक्सप्रेस बॉल थी आशीष कनौजिया की, वाइड बॉल, वाइड प्लस 1। कनौजिया की युवा खिलाड़ी है, उनके अंदर जोश है, लेकिन जोश के साथ होश होना यह बहुत जरूरी है। केवल जोश से काम नहीं चलता, तेज गेंद करना यह सपना हो सकता है लेकिन जुनून नहीं। इस वक्त टीम को क्या चाहिए, वो गेंदे करनी होगी आशीष कनौजिया को। 26 पर 1, 34 की दरकार। अब एक और तगड़ा शॉट अशरफ खान का, ये रॉकेट बिल्कुल लेसर गाइडेड मिसाइल की तरह और लगातार 3 गेंदों पे 3 6। पिछले ओवर की आखिरी 2 बॉल पर 6 और इस ओवर में जो पहली बॉल खेली उस पर भी 6। एआर रॉयल वॉरियर्स आर इन अ टेरिबल फिक्स बिकॉज अशरफ खान इज हिटिंग 6 आफ्टर 6 आफ्टर 6। स्कोर 32 for 1। पांच बॉल 20 अशरफ खान।
यहां पर अब मिस टाइम हुआ है और आमिर दाफेदार ने आखिरकार वो कैच को लपका और अशरफ खान की तूफानी और आतिशी पारी समाप्त हुई। एक आश्वासन इनाम के रूप में ही क्यों ना हो आशीष कनौजिया ने वहां पर विकेट चटकाया। अशरफ खान कॉट बाय आमिर दाफेदार, बोल्ड बाय आशीष कनौजिया। 6 बॉल 20 बनाकर आउट हुए अशरफ खान। 4 बॉल 9 पर खेल रहे केतन मात्रे। पारी का दूसरा ओवर चलता हुआ नए बैटर है श्रेयस कदम। हमारे सत्कार मूर्ति चेतन चाचा हमारे बीच आ चुके हैं। घाटकों पर में आप चले जाएं और किसी को पूछे चेतन चाचा, श्रीधर कोरगांवकर, चंदू पंडित, दत्तू पंडित, रंजीत पिल्लई, आई मीन एक से बढ़कर एक घाटकों पर ने क्रिकेटर्स दिए। चंद्रकांत शेटे, धनंजय तोंडवलकर, वैभव सावंत, भावेश शेलार, पुजारी टाइगर्स के हमारे प्रशांत चिखले को भी मैं आज याद करना चाहूंगा। आज जन्मदिन है, जन्मदिन मुबारक हो चिखले। ओ अंदरूनी सिरा और यहां पर श्रेयस कदम, जो गरजते हैं वो बरसते नहीं, कदम के कदम वापस लौट चले और वसीम ने कैच ले लिया। स्कोर अब 32 रनों पर। एक के बाद एक दो झटके यहां पर देने में कामयाब रहे हैं आशीष कनौजिया। 1 ओवर 17 रन 2 विकेट। अगर एक मॉल में चले जाए भावेश और एलन सॉली का ट्राउजर अब 3000 का लाए, लोग बोलेंगे महंगा है, लेकिन वो एलन सॉली 2-2.5 साल तक चलेगा। आशीष कनौजिया ने 17 रन भरे खर्च किए लेकिन जो 2 विकेट उन्होंने लिए दोनों काबिल तारीफ। सस्ता है वो अच्छा है जरूरी नहीं है, ये बिल्कुल वजह है। एरो एलन सॉली के बटन आप तोड़ना चाहे तो भी नहीं टूटेंगे। सो ऑलवेज गो फॉर द बेस्ट, इफ यू वॉन्ट टू बी द बेस्ट प्ले अगेंस्ट द बेस्ट। नए बैटर है आकाश सिंदरिया। मुंबई जैसे वाड़ियों का शहर है वैसे हिल का भी शहर है, एंटॉप हिल, मलबार हिल, गिलबर्ट हिल, पाड़ा भी है, देवी पाड़ा, काजू पाड़ा, जीवला पाड़ा, घटन पाड़ा, बोरसा पाड़ा। स्कोर 32-3 आफ्टर 2। अमिग अगेन, नाउ दैट इज केतन मात्रे, ऑलमोस्ट अ नो लुक शॉट, मॉन्स्ट्रस 6। केतन मात्रे समय भी बचा रहा है, ताकत भी बचा रहा है, रन भी बना रहा है। तो ओमसाई बांद्रा टीम के कैप्टन टॉस के लिए रेडी रहे। ओमसाई बांद्रा कैप्टन करण धूले। क्या बैटिंग कर रहा है केतन मात्रे, केतन टनाटन, रन बन रहे धनाधन। 38-3, 22 टू विन। अभी अपर कट और 6 रन। दाएं भी केतन, बाएं भी केतन, आगे भी केतन, पीछे भी केतन, कट में केतन, पुल में केतन, लॉफ्टेड में केतन। जब हिरण्यकश्यप ने प्रहलाद को पूछा बता तेरा भगवान कहाँ है, तो उसने कहा पूर्व में, पश्चिम में, उत्तर में, दक्षिण में, ईशान में, अग्नि में, नैऋत्य में, वायव्य में। केतन मात्रे के शॉट्स कहाँ हैं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान, अग्नि, नैऋत्य, वायव्य, ये केतन मात्रे है। 44-3, 16 to win। एक और स्कोर हो गया 50, बल्लेबाजी झकास। अब इन्होंने भी लगातार 3 बॉल पे 3 6 मार दिए। स्कोर हो गया 50 और अभी तीसरा ओवर 10 रन और चाहिए। घाटकोपर स्टेशन के सामने कोई भी उड़पी होटल में चले जाए, ओनियन उत्तप्पा ऑर्डर करे, उत्तप्पा आपके टेबल पे आएगा, उसके पहले ये पारी समाप्त करने का मादा लेकर उतरा हुआ है केतन मात्रे।
विकटे नाही ले पा रे ए आर रॉयल वॉरियर्स। अमिक अगेन दिस बार शॉर्ट आर्म पुल, बॉल हो गई गुल, चार बॉल चार सिक्स, बाइक सम्राट बन चुका है रन सम्राट। अब मैच जीतने के लिए चार रन चाहिए, केतन ने लगातार चार सिक्स लगाए, पांचवा सिक्स लगाते और अगले मैच की पहली बॉल पर छह लगाते तो ये भी छह बॉल छह सिक्स, आम के आम और गुठलियों के दाम। ओ पांचवा सिक्स होते होते रह गया, बट दैट इज अ क्लास, मतलब बॉर्डर पर खड़े सैनिक के जज्बे की तरह वो खेलता है। जब वो बैटिंग करता है तो ऐसा लग रहा है उसके टी शर्ट के ऊपर बहुत सारे तमगे मेडल्स लगे हुए हैं, जिस तरह एयर मार्शल और एडमिरल के शर्ट पर रहता है ऐसे तमगा लेकर उतरने वाला ये खिलाड़ी है। तीन ओवर 56 रन 3 विकेट। राहुल वाल्मीकि, अहमद भाई और हरी कांसारे, कुणाल मुझे ऐसा लगता है जब सुबह सुबह उनको पता चलता है कि केतन आज मैच के लिए आने वाला है तो उनकी आधी चिंता खत्म हो जाती है। तो वाइड बॉल के लिए यहां पर रेफरल नहीं, अब रिवर्स किया है, सो इट्स गिवन वाइड। सो स्कोर नाउ 57-3 टू विन। क्या केतन इसी ओवर में मैच को फिनिश करेंगे, इसी बॉल पर करेंगे? 33 रन पर नॉट आउट और यहां पर मैच को फिनिश कर दिया है। 7 विकेट से विजय हासिल कर ली है यहां पर। अभिनंदन केतन मात्रे एंड वी लायंस कटक ओडिशा। अहमद भाई की ओर से केतन मात्रे को ₹1,000 का अवार्ड है जो आपके खाते में डायरेक्ट गूगल पे किया जाएगा। मैन ऑफ द मैच है केतन मात्रे और हारने वाली टीम की ओर से एयर रॉयल वॉरियर्स के मैन ऑफ द मैच है आशीष कनौजिया। रिक्वेस्टिंग केतन मात्रे एंड आशीष कनौजिया टू कम फॉर मैन ऑफ द मैच और दोनों कैप्टन टॉस के लिए आ जाए। ये मैच समरी, एयर रॉयल वॉरियर्स 6 ओवर 59 रन 6 विकेट, आशीष 7 बॉल 17, अजीत 8 बॉल 15, आमिर 10 बॉल 11, सौरभ 6 बॉल 6, आशीष 1 ओवर 9 रन 1 विकेट, अनिकेत 2 ओवर 17 रन 2 विकेट, फिरोज 1 ओवर 14 रन 1 विकेट, इमरोज 2 ओवर 17 रन 1 विकेट, केतन मात्रे 10 बॉल 39 नॉट आउट, अशरफ 6 बॉल 20 और आशीष 1 ओवर 17 रन 2 विकेट और अमय 2 ओवर 45 रन 1 विकेट।